हाय मित्रांनो, मित्रांनो कशात? मजेत ना? मजेत असलंच पाहिजे, कारण की जीने के चार दिन बाकी हे बेकार दिन। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला। मी ह्या व्हिडिओद्वारे एक आपला जो लॉस होता आहे तो लॉस सांगणार आहे। तर मित्रांनो, कृपया करून हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पूर्ण पहा, आणि जर वाटलंच तर हा व्हिडिओ शेअर करा, करावा असा तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, जिओ 5G हे भारतामध्ये लॉन्च करण्याचा विचार चालू आहे सध्या अंबानीजीचा। तर एक चांगली गोष्ट आहे, परंतु हे पहा, तुम्ही जिओ सिम 100% वापरत असाल, जेवढे जिओ सिम वापरतायत, जिओ 4G वापरतायत, तर तुम्ही नक्की एक विचार करा की तुम्हाला जिओ 4G स्पीड नक्की भेटलं आहे का। कारण की हे पहा, तुम्हाकडे ज्यावेळेस 3G मोबाईल होतं, जिओ 4G येण्याच्या अगोदर सर्वांकडे अँड्रॉईड मोबाईल होते, परंतु 3G होते, त्यामध्ये आपला आयडिया, एअरटेल, वडाफोन वगैरे तुम्ही सिम कार्ड वापरत होता, रिचार्ज करत होता तुम्ही 2G किंवा 3G। तुम्हाला ते स्पीड आणि हे स्पीडमध्ये काही फरक वाटतो आहे का? थोडाफार वाटतो आहे आपल्याला। हे पहा, त्यावेळेस तुम्ही 3G जेव्हा स्पीड वापरता, 3G स्पीड आणि आजचं हे जे जिओचं 4G स्पीड आहे, याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे। ते 3G स्पीड जास्त देत होतं, परंतु हे 4G स्पीड हे आपल्याला देत नाही, काही ठिकाणी देत आहे पण, परंतु देशामध्ये 40% ठिकाणी फक्त 4G स्पीड आहे ते व्यवस्थित देते, आणि 60% ठिकाणी हे 4G स्पीड देत नाही आहे। तर माझ्याकडे त्या खरंच देत नाही आहे आमच्या म्हणजे ह्या भागामध्ये, ह्या लोकेशनला, तर खूप म्हणजे खूप स्लो चालत आहे। तर हे पहा, ज्यावेळेस 3G मोबाईल होते आपल्याकडे, ज्यावेळेस 3G सिम होते, 3G ज्यावेळेस आपलं जिओ लॉन्च झालं, जिओ 4G, त्यावेळेस आपला प्रत्येकाला तो मोबाईल, जो आपला नवीन मोबाईल घेतलेला असो अगोदर 4G येण्याच्या अगोदर, 10,000 असो, 15,000 असो किंवा 20,000 असो, आपल्याला ते सर्व मोबाईल आपल्याला कचऱ्यामध्ये टाकावं लागले, कारण की किंवा मुलांना खेळायला द्यावं लागले, कारण की तो मोबाईल कोणी विकत घेणार नव्हतं, आणि 4G आल्यामुळे आपला जो 3G स्पीड हा कमी वाटू लागला होता, म्हणजे आपल्याला एक आशा होती की 4G, आपण जर मोबाईल 4G घेतला, 4G सिम घेतलं जिओचं, तर आपला खूप फायदा होईल, आपलं इंटरनेट खूप फास्ट चालेल। त्यामुळं जे आपण मोबाईल होते पहिले 10,000 किती असं होते आपण फेकून दिले, आणि आपण नवीन मोबाईल घेतले 4G, तर 4G मोबाईल घेतले आपल्याला, काही दिवस 4G स्पीड ठीक चाललं, काही ठिकाणी ठीक चाललं, काही ठिकाणी ठीक नाही चाललं। तर आत्ता पुन्हा जिओने 5G लॉन्च करण्याचा विचार चालू आहे, 5G नेटवर्क लॉन्च करण्याचा विचार चालू आहे, आणि ते पुढल्या वर्षी म्हणजे 2021 5G येणारच आहे। तर याच्यामध्ये एक हेपा खूप मोठा घाटा आहे, कारण की ज्यावेळेस 5G येईल त्यावेळेस 4G स्पीडवर आपल्याला जिओ हे लक्ष देणार नाही, म्हणजे 4G काही सुधारणा करणार नाही, ज्या ठिकाणी जेवढे स्पीड आहेत तेवढेच राहणार, आणि उलट याच्यामध्ये अजून स्पीड कमी करणार, कारण की 5G लॉन्च झालेला असेल त्यावेळेस लोकांचं सर्व ध्यान 5G वळलेलं असणार, घेऊ को नको 5G, त्यामुळे एखादा स्पीड आहे जे 4G कमी करणार आणि 5G स्पीड थोडा वाढवणार। काही मोबाईल लॉन्च, काही लोकांनी मोबाईल घेतले तर आपल्याला स्पीड जास्त वाटणार, तर आपण काय करणार, आपल्या मग नाविलाजाने आपल्याला 5G, आपलं जे सिम आहे ते 5G कन्वर्ट करावं लागणार, आपण ते अपडेट करणार, 4G सिम 5G कन्वर्ट करणार 100%। परंतु आपला जो मोबाईल आहे तो सध्या आहे 4G, ते 4G असल्यामुळे ते आपलं मोबाईलमध्ये व्यवस्थित नेटवर्क चालणार नाही, 5G स्पीड देणार नाही। त्यावेळेस पुन्हा एक अशी न्यूज येईल की 5G स्पीडचा आनंद घेण्यासाठी आपल्याला 5G मोबाईलच घ्यावा लागणार आहे। तर आपण जे आता हे मोबाईल घेतलेले आहेत, 1-1, 2-2 वर्ष झालं, काही आत्ता घेतलेत, काही घेऊन राहिलेत, तर खूप तोटा होणार आहे आपल्याला। जे 4G मोबाईल आहेत ते पुन्हा आपल्याला कचऱ्यामध्ये टाकावं लागणार आहे, कारण की हे मोबाईल कोणी विकत घेणार नाही, घेतले तरी 10,000 मोबाईल 1,000 आपल्याला विकावा लागणार आहे। तर आपल्याला नाविलाजाने हा मोबाईल फेकून द्यावा लागणार आहे, आणि पुन्हा 5G मोबाईल घ्यावा लागणार आहे, आणि आपला 5G मोबाईल घेतल्यानंतर आपला 5G स्पीड योग्य ते भेटेल का नाही याची पण गॅरंटी नाही आहे, परंतु नाविलाजाने घ्यावं लागणार आहे, कारण की सगळं जग 5G वळायला असणार आहे, आपल्याला पण एक आतुरता लागलेली आहे 5G जाण्याची। तर याच्यामध्ये खूप लॉस आहे, तर मला फक्त सांगायचं आहे अंबानीजी की तुम्ही जे 4G नेटवर्क आहे पहिलं ते खरंच आधी व्यवस्थित करा सगळ्यांना, कारण की खरंच भरपूर ठिकाणी जे 4G नेटवर्क फक्त नावाला आहे परंतु ते 4G स्पीड देत नाही आहे, अवेलेबल होत नाही आहे। खूप आम्ही कस्टमर केअरला पण खूप विनंती केलेल्या आहेत, फोन केलेला आहे, आमच्या लोकेशनला नेटवर्क चालतच नाही, अजिबात चालत नाही, कधी कधी तर व्हॉट्सअपचे मेसेजसुद्धा चालत नाही, 0.KB नेटवर्क चालतं आहे सध्या पण। आता मला हा व्हिडिओ अपलोड करायला मला कमीत कमी 8-10 घंटे लागणार आहेत, हे तरी हा व्हिडिओ मी रात्री अपलोड करतो आहे, तरी मला 8-10 घंटे हा व्हिडिओ अपलोड व्हायला लागत आहेत, तर किती स्पीड कमी आहे याच्या जागेवर ते जर आयडिया वडाफोन एअरटेल जर मी वापरलं असतं सिम तर खरंच खूप चांगलं झालं असतं, परंतु आयडिया एअरटेलचं जे आहे ते आम्हाला इकडे रेंज नाही आहे, कारण की सगळ्यांनी जिओ आणि जिओ घेतला आहे, त्यामुळं
त्या कंपन्याने त्यांचा जे विकास करायचा आहे तो विकास थांबवलेला आहे, कारण की त्यांना माहिती आहे आपण कितीही पुढे गेलं तरी जिओ आपल्याला मागं टाकणार आहे. तर कृपया तुम्ही अगोदर 4G जे नेटवर्क आहे ते व्यवस्थित करा आणि नंतर 5G लॉन्च करण्याचा प्रयत्न करा. तर मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही पण ह्या गोष्टीला सहमत असाल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ थेट अंबानी पोतवर पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण की याच्यामध्ये फक्त आपली बुडवणूक आहे. कारण की 5G मोबाईल आले म्हणजे आपला 5G मोबाईल घ्यावा लागणार, त्याच्यामध्ये त्यांचं काय कमिशन असेल वगैरे असेल ते मला बाकी बोलायचं नाही जास्त, कारण की तुम्ही समजून घ्या. परंतु 5G नेटवर्क लॉन्च करण्याच्या अगोदर तुम्ही 4G नेटवर्क आहे ते व्यवस्थित लॉन्च करा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, वंदे मातरम.